असाल तर भविष्यात तुम्हाला तो मराठी मधून सुद्धा देता येणार आहे. एआय जर तुम्ही शिकत असाल तर भविष्यात तुम्हाला तो मराठी मधून शिकता येणार आहे. म्हणजे इतक्या पद्धतीने तो तुम्हाला एनईपी इम्प्लिमेंट होणार आहे. म्हणजेच मराठी भाषेचं परत प्रभुत्व आपल्या शिक्षणावरती येणार आहे. कारण काय, याची गरज बसू लागलेली आहे. माहिती आहे, आपल्या मातृभाषेमध्ये शिक्षण आपण जेवढ्या उत्तम प्रकारे शिकू तेवढं इतर आपण अवलोकन केलेल्या भाषेमधून आपण सहजासहजी शिकू शकत नाही, हे अडचण लक्षात आलं. यामधून विद्यार्थ्यांचे स्किल कुठेतरी दुरावत जातात आणि विद्यार्थी वेगळ्या पद्धतीने पुढे जातो, फक्त त्याच्या गुणानुक्रमाने पुढे जातो, पण स्किल पासून तो दूर जातो, बरं, त्याच्या कर्तृत्वापासून तो दूर राहतो. म्हणून मराठी भाषा ही महत्वाची आहे. म्हणजेच आपण काही गोष्टीचा अवलंब करून, मराठी भाषेचा सुद्धा अवलंब करून भविष्यात मार्गक्रमण करू शकतो. भविष्यात तुमच्यासाठी ही नवीन शैक्षणिक प्रणाली तेवढ्याच प्रमाणात ही उपयोगी पडणार. त्यामुळे मराठी भाषा ही दुरावू नका, त्याचा प्रसार करा आणि त्या प्रसारानुसार त्या मराठी भाषेचं प्रभुत्व जे कमी होत आहे ते आपण स्वतःहून आपण वाढवलं पाहिजे. कारण आपण महाराष्ट्रात राहतो, या मातृभूमीमध्ये राहतो, ज्या ठिकाणी आपण घडलो त्या ठिकाणची मातृभाषा जी आहे ती कोणती आहे, ही मराठी आहे. आणि या मराठीला आपण घडवलं पाहिजे, त्याचं संवर्धन केलं पाहिजे आणि संवर्धन करता करता त्याचं प्रभुत्व सुद्धा राखलं पाहिजे. त्यामुळे मराठी भाषा तेवढ्या प्रमाणात अत्यंत महत्वाची आहे. आपल्याला माहिती आहे की आता कित्येक लोक किंवा कित्येक युवा पिढी कॉलेजमधून शिकून पुढे गेल्यानंतर की कुठेतरी पुण्या मुंबईच्या ठिकाणी जॉबला जातात. पुणे मुंबईला जॉबला गेल्यानंतर त्या प्रकारचं सर्कल त्याचं तयार होतं. मग त्या ठिकाणी ट्रेंड असतोय, आपण माहिती ट्रेंड बघितलं तो काय काय ट्रेंड असतो, जनरली हिंदीमध्ये बोलतात. पुण्यामध्ये जर मराठी मुलगा गेला तर तो थोड्या दिवसानंतर महिन्याभरात हिंदीमध्ये बोलावा लागतो. म्हणजे कॉमन स्टेटमेंट साधा मराठी रिक्षावाला जर असला कितना हवा हा शब्द जो तिथं बोलायला चालू करतो, हा मराठी मुलगा असतो, तिथे गेल्यानंतर त्याचा हा बदल होतो. म्हणजेच तो स्वतःहून ह्या मराठी भाषेचं प्रभुत्व कमी करत असतो. कशामुळे? त्याचा असणारे सराउंडिंग. आपण बघतोय कित्येक राजकीय पक्ष आता हे मराठी भाषेला प्राधान्य देताना बघतात. मनसे सारखा पक्ष की कुठल्या पक्षाचा प्रचार करायला आलेला नाही, पण खरंच आहे की ते मराठी भाषा टिकवण्यासाठी प्रयत्न करतायत. का करतायत? कारण त्यांचा अजेंडा तो आहे. कारण की याचं लोक पावत चाललेलं आहे. कित्येक हिंदी भाषिक लोक इथे येऊन त्यांचा उदरनिर्वाहासाठी येत आहेत, पण त्याचं प्रभुत्व वेगळ्या पद्धतीने इथं आपल्या मराठी समाजावरती आणि मराठी भाषेवरती पडत आहे. म्हणून मराठी भाषा लोक पावत चालली आहे, ती आपण टिकवली पाहिजे. अशा पद्धतीने आपण बाहेर गेलो, कुठे उच्च शिक्षणाला गेलो, तर काही मुलं उच्च शिक्षणाला गेल्यानंतर आपण बघतो की मोठे होतात आणि मोठे झाल्यानंतर त्यांच्या साक्षीला महत्व येतं, सहीला महत्व येतं. पण सही सुद्धा आपण करताना जर आपल्याला मराठी भाषा खरंच त्याचं आपल्याला प्रभुत्व टिकवायचं असेल तर तुम्ही सुद्धा पुढे गेल्यानंतर भविष्यात सही सुद्धा मराठीत करण्याचा प्रयत्न करा. तुमची सही, तुमची स्वाक्षरी हे तुमचं रिफ्लेक्शन असतं तुमच्या आयुष्याचं, तुमच्या कर्तृत्वाचं, तुमच्या बॅकग्राऊंडचं. तुम्ही सुद्धा सही करताना मराठीत करण्याचा प्रयत्न करा. हे सुद्धा छोटे छोटे गोष्टी आहेत की ज्यातून तुम्ही मराठी भाषा भविष्यात टिकवू शकता आणि त्याचं प्रभुत्व राखू शकता. म्हणून काही लोक काही उच्च शिक्षणाला गेल्यानंतर वेगवेगळ्या भाषा शिकतात, जापानीज, त्यानंतर जर्मनची भाषा असेल किंवा इतर कुठल्या इटलीसारख्या देशातील भाषा असेल आणि त्या ठिकाणी त्या भाषेचं अध्ययन करून ते बाहेरच्या ठिकाणी जॉबला जातात, बाहेरला जॉब जातात, त्या ठिकाणी स्थिर होतात. मग त्यांच्यावरती त्या ठिकाणचं प्रभुत्व तर स्थिर झाल्यानंतर ते मात्र भविष्याच्या काळात त्या भाषेमध्ये रेगळे जातात. पण आपल्याला माहिती आहे की त्या ठिकाणी गेलेल्या मुलग्याला एखादा मराठी भाषिक भेटला, कित्येक लोक तिथल्या भाषेमध्ये बोलणारी कित्येक लोक भेटली, पण मराठी भाषा एक जरी बोलणारा व्यक्ती भेटला तर त्यांच्याकडे त्याचा आपलेपणा निर्माण होतो त्या व्यक्तीचा. म्हणजे एक जरी मराठी भाषा बोलणारा व्यक्ती भेटला, आपल्या मातृभाषेत बोलणारा व्यक्ती भेटला, तरी आपलेपणा निर्माण होतो. हे प्रभुत्व आपल्या भाषेचं आहे आणि ते जागतिक लेवलला आपण टिकवलं पाहिजे, ना की आपल्या राज्यामध्ये ना की आपल्या देशामध्ये. म्हणून असे काही परदेशात गेलेली व्यक्ती परदेश गेले म्हणून त्या ठिकाणी स्थिरावतात. आपण बघतो या मराठी भाषेबरोबर मराठी संस्कृती सुद्धा त्याच प्रकारची श्रेष्ठ आहे. आपण आपल्या आई वडिलांना गुरुजनांना एक प्रकारचं देव म्हणतो आणि त्यांचा आपण मराठी संस्कृतीमध्ये तरी खरंच त्यांचा आपण आदर राखतो आणि त्यांचा आपण सेवा करणे हे आपण एक आदर कर्तव्य मानतो. हे मराठी भाषेमध्ये जास्त आहे की खूप मराठी मुलं जी असतात ती आई वडिलांचं भविष्यात उतार वया त्यांचं पालन पोषण करणं हे त्यांचं परम कर्तव्य मानतात. पण जेव्हा तोच मुलगा परदेशात जातो, शिक्षण घेतो, तिथं स्थिर स्थावर होतो, पण परत मात्र येताना आपण कित्येक उदाहरण बघितले पेपरला वाचतो की हे सगळ्या गोष्टीचा तो विसर पडतो. कारण का?
त्याने त्याचं मराठी भाषेवरील प्रभुत्व तिथल्या संस्कृतीवरील प्रभुत्व पूर्णतः घालवलेलं असतं. आणि मग नंतर मात्र तो त्याच्या आई वडिलांच्या कदाचित अंत्यविधीला सुद्धा येऊ शकत नाही अशा कित्येक केसेस पाहिलेले. मग त्याचं उदाहरण पुढे जाऊन त्यालाच रिफ्लेक्शन असं होतं की उतार वयामध्ये त्याच्या त्याला मात्र नक्की जाण होते की मला कुठे तर माझ्या मातृभूमीमध्ये जायचं आहे. हे नक्कीच त्याला 100% अशा कित्येक लोकांना जाण होत असणार आहे की मला माझ्या मातृभूमीमध्ये जायला पाहिजे होतं. आणि त्याचं लिंग पूर्ण त्या मातृभूमीपाशी तुटलेले असते, त्याच्या गावाशी, त्याच्या समाजाशी, त्याच्या राज्याशी लिंग तुटलेले असते. त्याला मात्र उतारवयात नक्की जाण होते की मला जायला पाहिजे, कारण पण मात्र त्याला जाण्याची अडचण होते, कारण त्याचा मुलगा सुद्धा त्या ठिकाणी तिथल्या भाषेच्या प्रभुत्वाने, तिथल्या संस्कृतीच्या प्रभुत्वाने पूर्णतः दुरावलेला असतो आपल्या या संस्कृतीशी. त्यामुळे उतार वयात त्याच्या समोर एकच वाक्य आहे की मी ते तुम्हाला कधी कदाचित ऐकलं असेल मी सांगतो तुम्हाला आणि हे माझे छोटस संबोधन तुमच्याशी समोर संबोधतो. सागरा प्राण तळमळला ने मजला मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला ने मजला मातृभूमीला. म्हणून त्यालाही वाटतं की सागराच्या पलीकडे जाऊन सुद्धा सागरालाच तो प्रार्थना करतो की आता मला मातृभूमीला नाही, कारण मी गेलो नाही, मी माझ्या चुकांमुळेच, माझ्या काही गुणांमुळेच मी माझ्या मराठी भाषेवरच प्रभुत्व गमावलेलं आहे आणि मला मात्र आता जायचं आहे, म्हणजे जाऊ शकत नाही. म्हणून सागराला विनवणी करतोय की सागरा प्राण तळमळला ने मजला मातृभूमीला. म्हणून मराठी भाषा ही अत्यंत महत्वाची आहे, आपली मातृभाषा ही टिकली पाहिजे, त्याचं संवर्धन केलं पाहिजे आणि त्याला आपण पुढे घेऊन जायला पाहिजे. म्हणून वाजवू मराठी आणि गाजवू मराठी हे दोन शब्द बोलून मी माझे आपल्या छोटस मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.